तुम्हाला आज माहीत असलेले जे व्यवसाय आहेत ते अर्थहीन होऊन जातील. तर तुमच्यापैकी अनेक जणांची कामं जाणार आहेत. तुम्ही तसं काहीतरी केलं पाहिजे की जे मशीन करू शकणार नाही. तुमच्याकडे असं काहीतरी कौशल्य असलं पाहिजे जे तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, तरच तुम्ही महत्त्वाचे ठराल. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तुम्ही चिंता करणार नाही. आजच्या तांत्रिक जगात आम्हाला माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स सगळी कामं करू लागलेत. तेच सध्याचं प्रगत तंत्रज्ञान आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या प्रकारचं तंत्रज्ञान आणि योगासारख्या पुरातन पद्धतींची आजच्या जगात काय भूमिका असणार आहे? आर यू श्योर आई एम रियल? तुम्हाला खात्री आहे का मी खरा आहे ते? बिकॉज गेल्या 1.5 वर्षात लोक मला जगभरातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संमेलनांमध्ये बोलायला बोलवत आहेत. मला आश्चर्य वाटलं की मला का ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलायला सांगतायत, कारण मी काही त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही आहे किंवा माझी स्वतःची बुद्धी आर्टिफिशियल नाही आहे. मी त्यांना एका संमेलनामध्ये विचारलं, ते सेंट पीटर्सबर्गमध्ये होतं. मी म्हणालो की तुम्ही लोक मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स संमेलनांमध्ये का बोलवताय? माझ्याकडे नैसर्गिक बुद्धी आहे, आर्टिफिशियल नाही. ते म्हणाले, प्रॉब्लेम असा आहे की आम्ही पुढे काय करणार आहोत, आमच्या नोकऱ्या जाणार आहेत. हे सगळे मोठमोठ्या विद्यापीठातले प्राध्यापक आहेत, MIT आणि हार्वर्ड आणि अशा प्रकारच्या जागेतले. ते मला विचारतायत की आमच्यासाठी करायला काय उरणार आहे पुढच्या 10 वर्षांमध्ये, कारण आपल्याला जे काही माहिती आहे, जे सगळं काही श्रेष्ठ मानलं जायचं आत्तापर्यंत, अचानकपणे ते एका छोट्या यंत्रामध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय होतो. माहितीचा संचय करणं आणि ती समजून घेणं आणि ती तुम्हाला हवी तशी प्रस्तुत करता येणं कुठल्याही ठराविक प्रसंगी. या मानवी कौशल्याला पुढच्या काळात काही किंमतच उरणार नाही आहे, कारण एक साधं यंत्र ते कुठल्याही मनुष्यापेक्षा खूप उत्तम प्रकारे करू शकेल. आत्ताच ती गुगलवरची बाई तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार वाटतीये, नाही का? ती माझ्यापेक्षा हुशार असली तर ठीक आहे, मी शिकलेलो नाही आहे, पण तुम्ही लोक ती आपल्या कोणाहीपेक्षा जास्त हुशार वाटते की नाही? तुम्ही काहीही न विचारता ती एका क्षणात उत्तर देते. तर हे अशा दिशेला चाललंय की जिथे बौद्धिकदृष्ट्या तुम्ही जे काही करू शकता ते अगदी नगण्य वाटू लागेल किंवा अर्थहीन. हे माझ्यासोबत घडलं जेव्हा मी जवळपास 13 वर्षाचं होतो, मला वाटतं 13 किंवा 14 मला वाटतं. पहिल्यांदाच मी एक कॅल्क्युलेटर पाहिला, तो पॅनासॉनिकचा, पॅनासॉनिक कॅल्क्युलेटर. त्यावेळेला तो 100-110 रुपयांचा होता, खूप महाग. त्याहून जास्त रुपयाची कॉफी तुम्ही पिता आजकाल. 110 रुपयांचा पॅनासॉनिक, सोनी 125चा होता, म्हणून आम्ही जो स्वस्त तो घेतला, 110 रुपयांचा पॅनासॉनिक. आणि मला त्यांनी दाखवला, मी नाही कधी विकत घेतला, कुणीतरी विकत घेतला आणि त्यांनी मला दाखवला. टुक 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 आलं उत्तर. पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे गणिताच्या क्लासमध्ये मी का माझा वेळ घालवतोय. मी म्हणालो, मला फक्त एवढंच हवं आहे, गणिताच्या तासाला जायची गरजच नाही. जो काही तुमचा प्रश्न असेल, टुक टुक टुक, 100 रुपयांची गोष्ट तुम्हाला उत्तर सांगते. मग का 10 वर्षांसाठी हा अत्याचार भोगायचा, गुणाकार भागाकार आणि या सगळ्या गोष्टी शिकत बसायच्या? ते अगदी साईन थिटा कॉस थिटा आणि तुम्हाला हवं ते सगळं करू शकतं. तेव्हाच माझ्या मनात आलं की आपण एक मोठं यंत्र बनवायला पाहिजे, म्हणजे हा सगळा फालतूपणा ते करेल आणि मला शाळेत जावं लागणार नाही. आत्ता कुठे माझं स्वप्न खरं होत आहे. पुढच्या 10-15 वर्षात तुम्हाला आज शिक्षण ज्या प्रकारे माहिती आहे, तुम्हाला आज माहीत असलेले जे व्यवसाय आहेत ते अर्थहीन होऊन जातील, कारण आत्ता सध्या त्यांनी अशी यंत्र तयार केली आहेत. तर एकदा का हे घडलं, मग अनेकानेक गोष्टी ज्या शिकण्यासाठी आपण अनेक वर्ष घालवतोय त्या अर्थहीन होतील. ते असं काहीतरी बनवतायत की जर एखादा गिराईक येऊन म्हणाला की मला अमुक प्रकारचं घर हवंय,
मला त्यात अशी रचना हवी आहे, माझी संस्कृती अशी आहे, मला काय आवडतं, मला कसं ते पाहिजे आणि मी किती पैसे खर्च करू शकतो। मग ते यंत्र पूर्ण घर डिझाईन करू शकतं। 10 वेगवेगळे पर्याय तुम्हाला हवं असेल तर अगदी भिंतीवर लावायच्या पेंटिंग्स, फर्निचर, सगळं काही। आता ते म्हणतायत की पुढच्या 5 ते 7 वर्षांमध्ये ते असं म्हणतायत ते त्याच्या प्रिंट सकट घर बांधून काढू शकेल। तर कल्पना करा डिझाईन करणाऱ्या लोकांचं काय होईल। तर तुमच्यापैकी अनेक लोकांची कामं जातील जोपर्यंत तुम्ही असं काही करत नाही की ते मशीन अजिबात करू शकणार नाही। तुम्ही सगळ्यांनी स्वतःला यासाठी तयार केलं पाहिजे। तुम्हाला असं काहीतरी करता आलं पाहिजे जे तुमच्या बुद्धीच्या पलीकडे। मनुष्यामध्ये बुद्धिमत्तेचे अनेक स्तर असतात। तार्किक बुद्धी ही त्याच्यातला अगदी छोटासा भाग आहे। आत्ता सध्या आपली शिक्षण प्रणाली फक्त मनुष्याच्या बुद्धीच्या विकासावर केंद्रित आहे आणि आपल्याला वाटतं की तो जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे। खरं तसं नाही आहे। आपण ह्याबद्दल आणखी बोलू शकतो जर वेळ असेल तर। पण योगिक प्रणालीमध्ये आपण बुद्धिमत्तेचे साधारणपणे 16 भाग करतो। जर तुम्ही बुद्धिमत्तेच्या इतर आयामांचा शोध घेतला तरच तुम्ही महत्त्वाचे ठराल। जेव्हा सगळं काही बौद्धिक असतं, बौद्धिक म्हणजे तुमची बुद्धी गोळा केलेल्या माहितीशिवाय कार्यच करू शकत नाही, हो की नाही? हॅलो, तुमची बुद्धी गोळा केलेल्या माहितीशिवाय कार्यच करू शकत नाही असं आहे का? आता सगळी माहिती गोळा करणं, ती समजून घेणं आणि त्यावर कार्य करणं एक यंत्र तुमच्यापेक्षा जास्त चांगलं करेल। मनुष्याकडून कायमच चुका होऊ शकतात, कायमच गोष्टींची सरमिसळ होऊ शकते। एक यंत्र अगदी स्पष्ट असतं, ते फक्त त्याच गोष्टी करत जाईल। तर ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही बौद्धिक स्तरावर करू शकता त्यांना पुढच्या 10 ते 15 वर्षात काहीच अर्थ उरणार नाही। बुद्धीच्या पलीकडे काहीतरी तुमच्यात असलं पाहिजे। बुद्धीच्या पलीकडे म्हणजे याकडे बघण्याचे अनेक मार्ग आहेत। मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो। सोपं कारण आपण आणखीन प्रगत उदाहरण घेतलं तर आपल्याला खूप विस्तृत विश्लेषण करावं लागेल। आज आपल्याला तेवढा वेळ नाही आहे। उदाहरणार्थ आज तुम्ही जेवणात काय खाल्लं? मॅगी। तुम्ही मॅगीवर जगताय? कोणीतरी त्याला खायला द्या। मॅगी ठीक आहे। जरी तुम्ही नूडल खाल्ल्या, नूडल काही त्याच्यासारख्या दिसत नाहीत, त्याच्यासारख्या भासत नाहीत, काहीच नाही। पण जर त्या नूडल त्याने खाल्ल्या तर 3 ते 4 तासामध्ये या मॅगी नूडल एका मनुष्यामध्ये रूपांतरित झाल्यात, नाही का? शरीराचा भाग झालायत। तर तुम्ही इतकं प्रगत यंत्र मॅगी नूडल्सने तयार करताय। हे म्हणजे एखाद्या 3D प्रिंटर सारखं आहे। तुम्ही मॅगी नूडल्स घाला त्यामध्ये। नाही, मी मॅगी नूडल्सचा बनलो नाही आहे, ठीक आहे, मी त्याहून काहीतरी बरं खातो। पण जर तुम्ही त्यामध्ये चपाती घातली तर त्याचं मानवी शरीर होतं। हे या धर्तीवरचं सर्वात प्रगत यंत्र आहे। तुम्ही हे तयार करताय अगदी जे काही तुम्ही खात असाल त्याच्यानेच। तुम्ही खात असलेलं अन्न तुम्ही ज्यावरून चालता ती माती आहे, हो की नाही? आणि तेच उभं राहत आहे। हे 3D प्रिंटर नाही आहे का? हॅलो, ती बुद्धिमत्ता तुमच्या आतच हजर आहे की नाही? तुमच्या मेंदूतही नाही, तुमच्या आतड्यांमध्ये आहे। तर जर केवळ तुम्हाला जाणीवपूर्वक संपर्क मिळाला बुद्धिमत्तेच्या या आयामाचा तर तुमचं जीवन जादू बनून जाईल, नाही का? मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तुम्ही चिंता करणार नाही, तुम्ही खूप खुश असाल। कारण सगळी क्षुल्लक कामं जर मशीननी केली तर किती सुंदर जग असेल, मी ते पाहायला आतुर आहे।